शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी. 3 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम आमदार खासदारांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी. जिल्ह्यात येत्या 3 सप्टेंबर रोजी रविवारी शासन आपल्या दारी हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ज्या मैदानावर हा कार्यक्रम होऊ घातला आहे त्या मैदानाची आज खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. बुलढाणा शहरात एसटी डेपोच्या मागील मैदानावर भला मोठा मंडप उभारण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात असून कुठल्याच प्रकारची कमतरता या कार्यक्रमादरम्यान होणार नाही याची आमदार खासदारांसह प्रशासकीय अधिकारी खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमादरम्यान 30,000 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप होणार आहे आणि 75,000 लाभार्थ्यांना ऑनलाईन त्याच दिवशी वाटप होणार आहे अशी माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमामध्ये 30,000 प्रत्यक्ष लाभार्थींना त्या ठिकाणी त्यांच्या लाभाचा वाटप होणार आहे आणि जवळपास 75,000 लाभार्थींना ऑनलाईन वाटप त्या दिवशी 3 तारखेलाच होणार आहे. जवळपास 1,05,000 लाभार्थ्यांना त्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये मिळणार आहे. 1,05,000 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. 30,000 लाभार्थ्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष लाभाचं वाटप होणार आहे आणि 75,000 लाभार्थ्यांना ऑनलाईन त्याच दिवशी वाटप होणार आहे. खरं तर चौथ्यांदा ही हा कार्यक्रम निश्चित होतोय, 3 वेळा चौथ्यांदा काय नेमकी अडचणी येत होत्या? नाही, अडचणी वगैरे काही नव्हत्या. कशा काय टेक्निकल अडचणी त्याच्यामध्ये काही नव्हती. मध्ये तुम्ही पाहिलं की सतत त्या ठिकाणी पाऊस होता. सुरुवातीला मेहकर हे ठिकाण त्या ठिकाणी निश्चित केलं गेलेलं होतं, पण सतत पाऊस चालू असल्यामुळं आणि येणाऱ्या लोकांचा तो प्रतिसाद पाहिल्यानंतर त्या ठिकाणाहून आपण बुलढाण्याला जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या सगळ्या सोयी सहज उपलब्ध होऊ शकतात म्हणून ते बुलढाण्याला तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. जिल्ह्याचंही ठिकाण आहे आणि जिल्ह्यातील सर्व लोकांना येण्यासाठी लाभार्थीसाठी सुद्धा सोयीचं ठिकाणी आहे आणि इथं ग्राउंड वगैरे भरपूर असल्यामुळं आणि जे काही VIP लोक येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असल्यामुळं बुलढाणा निश्चित केलेला आहे. आणि त्यामुळं तिथले काही हे 3 लोक आहेत, म्हणजे आपले जे 3 मुख्य नेते आहेत महाराष्ट्राचे, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार, या 3 तारखेंचा मेळ बसून हा कार्यक्रम 3 तारखेला घेण्यात आलेला आहे. मध्ये काही तारखेच्या अडचणी आल्यामुळं येतं 1-2 वेळ तो कार्यक्रम पोस्टपोन करावा लागला.